64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, महारक्तदान शिबिर तथा महारोग निदान शिबिर प्रवीण भाऊ साले यांच्या मित्रमंडळातर्फे कुणाल गजबारे यांनी आयोजित केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी, BP, शुगर तसंच आरोग्य तपासणी श्री गुरुजी रुग्णालयातर्फे करण्यात आली होती. यावेळी असंख्य नागरिकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी भेट देऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगणं काय हे शिकवलं. सर्वसामान्यांना राज्यकर्ता होता येईल अशी जी घटना या भारत देशाला दिली, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण देखील समाजाच्या ऋणातून उतरे होण्यासाठी एखादा सामाजिक उपक्रम केला पाहिजे या अपेक्षेने माझे सहकारी कुणाल गजबारे हे मागील 6 वर्षापासून आम्ही इथे रक्तदान शिबिर व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करतो. आज जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत सकाळपासून 65 जणांनी रक्तदान केलं आहे. संध्याकाळपर्यंत 100 जण रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील अशी आमची अपेक्षा आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी रक्तदानासारख्या उपक्रमाची गरज आहे असं मला वाटतं. कोरोना असेल किंवा अन्य कुठलाही संसर्ग असेल किंवा मानवावर येणारी कुठलीही आपत्ती असेल तर रक्ताची गरज पडते आणि विज्ञानाची कितीही प्रगती झाली तर अजून रक्त विज्ञानामार्फत तयार करता येत नाही, ते माणसातून माणसातच द्यावं लागतं. म्हणून अशा पद्धतीने रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अभिवादन करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला सर्व माझ्या सहकाऱ्यांनी सहकार्य करावं, मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं, कारण रक्ताची नितान गरज आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन या प्रसंगी करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री प्रवीणभाऊ साले मित्रमंडळ यांच्या वतीने मागील 6 वर्षापासून आम्ही इथे दरवर्षी रक्तदान शिबिर तथा आरोग्य शिबिराचे आयोजन करतो. दरवर्षी इथं 100-150 बाटला हे आम्ही संकलन करतो. यावर्षी 65 बाटल झालेले आहेत. संध्याकाळपर्यंत 100 होतील याची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. कोरोना काळात सध्या रक्ताचा तुटवडा खूप कमी आहे. बँकेमध्ये असेल अथवा दवाखान्यात असेल त्याकरिता आम्ही रक्ताचं संकलन करतो.